नमस्कार मित्रांनो, मी रोहन आणि आज आपण एअरटेल पोस्टपेड कनेक्शनची 4G गती तपासून पाहणार आहोत. ग्राहकांची क्रयशक्ती अर्थात खर्च करण्याची क्षमता लक्षात घेऊन एअरटेलतर्फे ग्राहकांची निरनिराळ्या विभागांमध्ये विभागणी केली जाते. ज्या ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता अधिक असते त्यांना थोडीशी अधिक चांगली सेवा दिली जाते आणि ज्या ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता थोडीशी कमी असते त्यांना थोडीशी कमी सेवा दिली जाते. प्रीपेड ग्राहकांच्या तुलनेत पोस्टपेड ग्राहक दरमहा थोडेसे अधिक पैसे खर्च करतात, त्यामुळे एअरटेलच्या दृष्टीने ते थोडेसे अधिक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांना प्रीपेडच्या तुलनेत जराशी चांगली सेवा दिली जाते. पण ही गोष्ट इंटरनेटच्या गतीबद्दल लागू होते का? मला वाटतं लागू होते आणि मी ते आत्ता तुम्हाला दाखवेन, पण मी ते निश्चितपणे सांगू शकत नाही कारण की एअरटेलने तसे अधिकृतपणे सांगितलेलं नाही आहे कुठेही. तरी आपण जर प्रीपेड वापरत असाल तर आपण आपल्या प्रीपेड कनेक्शनची 4G गती तपासून पहा आणि मला इथे कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला समजू शकेल की खरंच पोस्टपेड ग्राहकांना चांगली गती मिळू शकते का. तर आता आपण पोस्टपेडची गती पाहूयात. तर मी आता माझ्या स्मार्टफोनवर स्पीड टेस्ट हे ॲप ओपन केलेलं आहे आणि आता आपण पाहूयात की एअरटेल पोस्टपेड कनेक्शनसाठी आपणाला 4G इंटरनेट कनेक्शनची गती किती मिळते ते. मी आता कनेक्शन सुरू करेन. सर्व्हरशी कनेक्ट होत आहे आणि आपण पाहू शकतो की तात्काळ 20 MBPSहून अधिक स्पीड मिळण्यास सुरुवात झालेली आहे. खरं तर ही गती दिवसाच्या वेळेनुसार बदलत राहते. आपण जर रात्रीच्या वेळेस हा स्पीड पाहिला तर आपणाला 30 किंवा 40 MBPSपर्यंत देखील हा स्पीड मिळू शकतो. आता अपलोड स्पीड मोजण्यास सुरुवात होईल. अपलोड स्पीड देखील आपल्याला 2 MBPSहून अधिकचा मिळालेला आहे. तर अशा प्रकारे डाउनलोड स्पीड 23.3 MBPS आणि अपलोड स्पीड 2.28 MBPS. दिवसभरातील कनेक्शननुसार डाउनलोड आणि अपलोडची गती बदलत राहते, पण सर्वसाधारणपणे ती 10 MBPSहून अधिक असते आणि सरासरी मला वाटतं की 30 MBPSच्या आसपास ही गती आपल्याला मिळते. कधीकधी मी ही गती अगदी 60 MBPSपर्यंत जाताना देखील पाहिलेली आहे. आपण कुठे राहतो त्यावर देखील बरेचसं अवलंबून आहे. आपण ज्या भागात राहत असाल त्या भागात जर लोकसंख्येची घनता अधिक असेल आणि खूप जण जर एअरटेलचं कनेक्शन वापरत असतील तर साहजिकच तिथे आपल्याला कमी गती मिळेल. जर आपण अशा ठिकाणी राहत असाल की जिथे लोकसंख्येची घनता कमी आहे आणि आपलं टॉवरपासूनचं अंतर कमी असेल तर साहजिकच आपणाला इंटरनेटची गती अधिक मिळेल. आपण पुन्हा एकदा स्पीड टेस्ट घेऊन पाहूयात. सर्व्हरशी कनेक्ट झालेला आहे आणि आता डाउनलोडची गती मोजण्यास सुरुवात झालेली आहे. साधारण 15 MBPSच्या आसपास आपल्याला हा स्पीड मिळतोय. ठीक आहे, 18.63 MBPS. आणि आता आपण अपलोडची गती पाहूयात. सध्या काही कारणाने अपलोडची गती कमी दाखवत आहे, पण तरी देखील 2 MBPSपर्यंत 3 MBPSपर्यंत हा स्पीड पोहोचतोय. ठीक आहे, आता गती वाढलेली आहे 5 MBPS. तर सर्वसाधारणपणे 5 MBPSपर्यंत आपणाला अपलोडची गती मिळते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की एअरटेल पोस्टपेडला खूपच चांगली गती मिळते. आणि खरं सांगायचं तर मागील काही महिन्यांपासून जेव्हापासून मी एअरटेल पोस्टपेड वापरण्यास सुरुवात केली आहे तेव्हापासून मला ब्रॉडबँड इंटरनेटची कोणतीही गरज जाणवलेली नाही आहे. एअरटेल पोस्टपेडच्या माध्यमातून मला दरमहा 75 GB मिळतात आणि एका महिन्यात जर हे 75 GB वापरले गेले नाहीत तर ते पुढील महिन्यात ॲड होतात आणि इंटरनेट वापरण्यावर कोणतीही दिवसाची मर्यादा नाही आहे. आशा आहे आपला हा व्हिडिओ आवडला असेल. आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि जर लाईक केला असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागात.